विश्वनिर्मित ही पहिली नाटिका भविष्य तुमच्याच हाती आपल्या समोर सादर करत आहेत आमच्या शाळेचे विनोदाचे दोन बादशाह जितेंद्र मत्रे आणि किरण मत्रे आणि विनोदाचा एक्का विशाल मत्रे आपल्या समोर सादर करत आहेत भविष्य तुमच्याच ज्योतिषीचा राम राम। आज तुमच्या गावामध्ये माधू ज्योतिषी आले नाहे, तुमची काय बी अडचण असू दे यो माधू ज्योतिषी सोडवून दाखवणार। या या या, तुमची कसली पण अडचण घेऊन या या या, लवकर या। शिरपा बोल, शिरपा काय नाय, तुमचा आवाज ऐकून आलो। बोल, काय अडचण आहे तुझी? तुम्हाला खरच काय करते का उगच आपलं हवेत गोळ्या झाडता? अरे माझ्यावर शंका घेतोस, या माधू ज्योतिषीवर शंका घेतोस? तस नव, खात्री तरी पटली पाहिजे का? नाही बर, मला एक सांग, याच्या अगोदर मी कधी तुला भेटलोय? नाही बा। तुझ्या कधी घरी दारी गावात आलोय? नाही बा, कधीच नाही, मी तर पहिल्यांदा भेटतोय तुम्हाला। बर, मला एक सांग, तू गल्लीत गावात लय दादा म्हणून मिरवतोस का? नाही दादा, हायच मी दादा। पण तुला घरात कुत्र्याची तरी किंमत आहे का? अरे तिचा मारी ते बी खरंय, पर कुणाला सांगू नका, माझ्या इज्जतीचा कचरा होईल। माझ्या घराबाहेरच कळल का तुम्हाला? सांगतो की घराबाहेरच काय, अख्ख्या गावाची कुंडली सांगतो की। तुझ्या गल्लीतल्या गावातल्या समद्या बायका सासवांवर उठल्यापासून भांडत असत्यात बघ, रोज भांड्याला भांड वाजत असतय बघ। होय खराय, समद्या घरात हेच चालू असतय। मग तुझ्या गावातलं बाप्पय बडाई मारायला हुशार आहेत बघ, वाघासारखी डळकारी फोडत्यात, पण घरात आलं का नाही मांजरासारखं डुंग चिपूड घालून बसत्यात। कुणा पुढे ते चांगलं ठाऊक असेल तुला। मानलं बुवा तुम्हाला, माझा प्रश्न तुम्ही सोडवू शकताय बघा। अरे बोल तर खरा। काय सांगू आणि कस सांगू? अरे लास्टच कशा पायी, बोल तर खरे। औंधा माझी 35 संपली, अजून मी लग्नासाठी पुरी शोधतोय। माझ्या बरोबरच्यासनी 4-4 पोरं झाली, माझं लगीन कवा व्हायचं, माझी पोरं कधी व्हायची? माझा हात बघून सांगा, यंदा तरी बार उडल का? नाही अरे मला हात दाखवण्यापेक्षा एकदा आरशात तोंड बघितलं असतं तर समधी उत्तरं भेटली असती बघ तुला। बुवा तुम्ही माझी तट्टा करताय व, उपाय काय ते सांगा। बर दिवसाला गुटक्याच्या पुड्या किती लागतात तुला? हे बी हातावर कळालं का तुम्हाला? अरे याला हात कशाला बघायला लागतोय, तोंडाकडे बघितलं की समद कळतय। खरं सांगू तासात नाही एक तरी लागती बघा, दिवसभर 10-15 तरी लागत असतील। या नारायणांचं दुकान माझ्यामुळे तर फांबला आलंय। अरे 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 रे, असा दिवसभर पानपट्टीवर बसून गुटखा पान खाऊन पचा पचा थुकत बसल्यावर कोण रे देईल तुला पोरगी? पहिला तुला गुटखा सोडायला लागल बघ। सोडतो, आजच सोडतो, पण पोरगी मला लवकर मिळाली पाहिजे। बर तंबाखू किती वेळा मळतोस? सकाळी उठल्यापासून चालूच असतंय की? दिवसभर चालूच असतंय बघा,
म्हटलं नाही का नारणांचं दुकान कुणामुळे माझ्यामुळे आता मी किस्यात सुना आणि तंबाखू आहे देऊ का म्हणून पहिलं टाकून देते अगोदर यो तंबाखू बी सोडायला लागल बघ नाही बा माझ्याकडनं तर जमायचं नाही एक वेळ गुटखा सोडीन पण तंबाखू छे 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 का र माझी भट्टी सगळी बिघडून जाईल की ती कशी काय र सकाळी तंबाखू खाल्या बिगर हागायलाच की घेत नाही शी 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 ही अडचण तुला लहानपणापासून आहे का लहानपणी तुला यायची का किक अहो किक बुलेट पेक्षाही जोरात यायची तुम्हाला सांगतो एकदा अशी गंमत झाली मी शाळेत असताना एकदा जोरात किक आली गुरुजीला सांगून घराकडे पळत सुटलो घरात पोहोचेपर्यंत खाकी चड्डी कशी पिवळी झाली मलाच काय कळलं नाही मग तवा खात होतस का तंबाखू छे छे नाही बा तवा वास भी माहित नव्हता मग आताच कशाला सवय लागली रही माझं ऐक तंबाखू तेवढा बंद कर थोडे दिवस त्रास होईल पण हळूहळू गाडी तुझी वळणावर येईल बर ठीक आहे पण पूर्गी अरे मी येणार की बर मला एक सांग घर बांधलायस काय अहो घर काय बांगला बांधलाय बांगला संडास कंच्या दिशेला बांधलेस अहो या खेडे गावात संडास बांधण्याची तरी गरज आहे का या मोकळं रान कुणासाठी आई जायल तिथं आपलंच राज्य की महाराज तुम्हाला नी काय माहित ह्या मोकळ्या हवेत बसायची काय मजा असते अहो विमानात प्रवासाला बसल्यागत वाटतय अहो एवढ्याचा संडासात अंधारात बसून लोकांनी धाडस तरी कसं होतय हेच मला समजत नाही अरे शिरपा कधी शाणा होणार र तू अरे तू अशी गावाबाहेर घाण टाकून येतोस दिवसभर त्याच्या माश्या बसत्यात त्याच माश्या तुझ्या अगोदर जेवणावर बसतात त्यांच्या एका पायावर एक कुट्टी जंतू असतात किती माश्या येतात किती जणांची घाण घेऊन येतात किती जंतू घेऊन येतात तुझं तुझ मोज बाबा म्हणच माझी सारखी तब्येत बिघडती अरे त्या शाहजहान बायको मेल्यावर तिच्यासाठी ताजमहाल बांधला आणि बायकोसाठी तू संडास बांधून ठेवत नाहीस कोण बायको देईल र तुला चुकलं माझ उद्याच बांधकाम सुरू करतो बघा मी सांगितलंय ती ऐकलंस तर वर्षात काय 6 महिन्यात लगीन होईल तुझ हे सगळं ऐकल्याव माझं लगीन होणार होणार की मग पोरी पाठी लागणार बाबा लगीन डिंचाक डिचाक बाबा लगीन डिंचाक डिचाक बाबा लगीन डिंचाक डिचाक राम राम महाराज म्या गणपा ये गणपा बोल तुझी काय अडचण आहे रे अडचण एक असती तर लय बरं झालं असत बुवा एवढा कशाला वैतागलास काय सांगू दिवसभर राब राब राबतोय बघा पर हातात पैकाच टिकत नाही घरात एक ची एक बायको आहे सोन्यासारख्या 2 पुरी आहेत मग आम्हाला काय 10-15 बायका आहेत वर आम्हाला पण एक ची एकच की बायको आहे पण तिला बी सांभाळणं झालंय आता अवघड बघा काल डेवडीत आकडा कितीचा लावला होतास म्हणजे बुवा तुम्ही पण असता हो तिकडे माधू ज्योतिष आहे मी मला समज कळत खरं खरं सांग लावला होता हो थोडक्यात चुकला बघा नाही तर जॅकपॉटच लागला असता तुमच्याकडे यायला बी लागलं नसत अरे गणपा असं आकडा खिळून जर श्रीमंत व्हायला आला असत तर सगळ्यांनी नोकरी धंदा सोडून योच उद्योग केला असता विजय मल्ल्या तर कशाला परदेशात पळून गेला असता डेबेवाडीत येऊन त्यानं बी आकडा लावला असता की अरे ह्यो मटका असा गाळ हाय ज्यात माणसाचा पाय खोल गुतला तर लय अवघड आहे बघ बाहेर पडणं म्हणून सांगतो आताच सगळं सोड आणि हे पैसे सोन्यासारख्या पुरींच्या नावावरती टाक खराय तुमच माझं चुकलं बघा पाठ कॅल श्रीमंत होण्याच्या नादात मिळालेल्या पैशाची अशी वाट लावली बघा बर पुढं बोल
अहो काय सांगू, लग्नाला आमचे 10 वर्ष झाले बघा। पहिलं वर्षभर कसं तरी बिराट चांगलं वागलं बघा, राजासारखी किंमत द्यायची बघा। आणि आता तुम्ही विचारू नये, मी सांगू नये, सरळ बोलत नाही, मला काय विचारत नाही, घाबरणं तर सोडून द्या। आता ही पहिल्यासारखी वागल का? वागल की, पण मला एक सांग, तू पहिल्यासारखा वागतोस काय? मग मी आहे तसंच आहे की? संध्याकाळी कितीला येतोस घरात? येतो की अंधार पडायला, कवा कवा उशीर होत। उशीर कशानं होतोय, ठावाय मला। दारू डोसून धाब्यावर पडले नसतो सदा, सुदील तवा नागासारखा डुलत, गल्लीत ना लेजी फुगडी घालत, धडपडत येतोस की घरात? असला राजा असतोय वा कुठ? अरे वाघासारखा घरात ना बाहेर पड, आणि वाघासारखा ताट माने ना घरात ये, मग बघ बायको कशी मांजरावानी ग बसते ती। आक्षी बरोबर आहे तुमच, मी आज ज्या दिवशी पेट्रोल टाकत नाही तवा आवाज काढत नाही, पण टाकी फुल करून घरात आलो की फुकणी काय जळक लाकूड काय, जे हातात गावल ते घेऊन माग लागती। अजून कवा कुठं लावलं नाही, पण एखाद्या दिवशी नको तिथं लावलं, गावभर आबरू जाईल माझी। राहिल्या का थोडी तरी शिल्लक जायला? महाराज तुम्ही सांगा आता काय करू? अरे ती पण काय करेल, तू असा वागायला लागलास तर, आणि कशी बोलर र तुझ्या बरोबर, तोंड उघडल्यावर दारूचा भसा भसा वास सुटल्यावर, अरे बायको काय मस बी पळून जायला दावा तोडत असेल। हे दारू मटका सार सोड बघ। सोडतो सोडतो, पण माझी बायको मला सोडून जाय नको, माहितीये ना मला एक ची एक आहे नवा। तुला सांगितलंय ना व, सगळ्यास निकाय 10 असतात वय। बर जाता जाता शेवटचं विचारू का? अरे विचार की, मला 2 पुरी आयता, या खेपला पोरगा होईल का? सरकारनं 2 पोराचा कायदा केलाय माहित आहे का तुला? तिसऱ्याचा विचार कशाला करतोस? 2 काय 5 झाली असती, मी किती शाना, डॉक्टरला पैसा देऊन अगोदरच तपासलं होत, त्या 3 बी पोरीच होत्या, त्या अगोदरच कट करून टाकल्या म्या। अरे देवा देवा, कुठे रे पिडशील ये पाप? अरे पोरग्यासाठी पोटच्या गोळ्याचा खून केलास, माणूस आहेस का हायवान? पर म्या तरी काय करणार, वंशाला दिवा पाहिजे म्हणतात ना व, म्हातारपणात सांभाळणारा पाहिजे का नको? मला एक सांग, तुझी माता म्हातारी कुठे असती रे? हाय ती जुन्या घरात, त्याच काय हाय, माझ्या बायकोच आणि माझ्या आईच पटत नाही म्हणून सवती राहते ती। अरे तू तुझ्या आई बाप्पाला सांभाळीत नसशील तर कशावर ना तुझा पोरगा तुला सांभाळल? अरे ही आजकालची पोरे लग्नापर्यंत चापली असतात, लगीन झालं की बायकोची सत्ता असती बघ त्यांच्यावर। माझं पटलं नाही तर एक काम कर, गावातल्या समजे माता म्हातारनीसनी विचार, तुमचा लोक तुम्हाला सांभाळतो का, तुम्हाला बघतो का? बघ किती जण डोळ्यात डोळं घालून हो म्हणतात, तुला डोळ्यात फक्त पाणीच दिसल, पण असं कोण बी म्हणणार नाही की लगीन झाल्यापासून माझी लेक मला ठार विसरून गेली। अरे तीच आहे खरी लक्ष्मी, तोच आहे खरा हिरा, दिवा नसला म्हणून काय झालं, पंती आहे ती पंती, 2 घरात उजेड पाडणारी। अरे असं पोरगा पोरगी वेगळं मानू नगस, समधी आपलीच लेकर असतात, त्यांना जन्म देणं हेच आपलं कर्तव्य आहे, मारणं नाही, हत्या करणं नाही। अरे मुलींचा जर जन्म बंद झाला तर हे जग चालायचं कस? अरे मुलींचा जर जन्म थांबला तर आपल्याला जन्म कोण देणार? आता तरी डोळा उघड। पटलं मला महाराज पटलं, मी लय मोठा गुन्हा केलाय बघा, त्यामुळे आज माझं डोळं उघडलं बघा, उद्याच दवाखान्यात जातो, उद्या ऑपरेशनच करून टाकतो बघा, का माझं करू? अरे तुझं केलं तर लय भारी होईल, पोस्टर बॉय सुचील बघ। मांडलं बुवा तुम्हाला मांडलं, बरं जातो, उशीर लय झालाय आता मला, घरात एकची एक बायको वाट बघत असेल। अरे तुला सांगितलंय ना व, आम्हाला काय 10-15 आहेत। बर बर जातो जातो।
मंडळी भाबडी आहे ती बघा सगळी लोक चुका स्वतः करते ती आणि दोष नशिबाला देते ती आवयो माधुकाय कोणच कुणाचं भविष्य सांगू शकणार नाही उद्याचं भविष्य चांगलं असेल तर आज तुम्ही चांगलं वागलं पाहिजे हीच आहे खरी भविष्यवाणी तुमचं भविष्य तुमच्याच हाती आहे बघा एक वेळ मला विसरा पण आज मी सांगितल्यानं विसरू नका रजा घेतो मंडळी राम राम।